चारधाम यात्रेला घेऊन जातो असे सांगून अनेक लोकांची फसवणूक करणाऱ्या मैत्रेय हॉलिडेज या टूर्स कंपनीच्या व्यक्तीला पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दिनेश पाटील असे या आरोपी इस्माचे नाव असून त्याने मैत्रेय हॉलिडेज कंपनीच्या माध्यमातून प्रमोद कुमार ठाकूर या ज्येष्ठ नागरिकांना आणि त्यांच्या नातेवाईकांना तसेच इतर अनेक व्यक्तींना चारधाम यात्रेकरिता घेऊन जातो असे सांगून त्यांच्याकडून 68,000 रुपये घेऊन त्यांना चारधाम यात्रा न करवता तसेच मोबदला परत न देता त्यांची आर्थिक फसवणूक केल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन वायकर आणि त्यांच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्यांच्या अटकेमुळे जवळपास 170 ते 180 टूर्स मेंबर्सची आर्थिक फसवणूक केल्याचे उघडकीस होणार आहे.